आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 7,500 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीचं मतदान असल्यामुळं अनेक जण त्या बाबतीमध्ये येऊ शकलेले नाहीयेत, परंतु मतदान झाल्यानंतर संध्याकाळी उशिराच्या फ्लाईट आणि उद्या सकाळच्या फ्लाईट मी सगळेच येण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे. आम्हाला एकनाथराव शिंदे साहेबांनी विरोधी पक्ष दोन्ही नेत्यांना आणि काही प्रमुख मान्यवरांना चहा पानाच्या पूर्वसंध्येला अधिवेशनाच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने आमच्या सगळ्यांच्या बरोबर अनौपचारिक मनमोकळी सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा व्हावी या हेतूनी आम्हाला बोलवलेलं होतं आणि चहा पानाला उपस्थित राहावं असं सांगितलेलं होतं. पण आम्ही सगळ्यांनी आता चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये साधारण 6 महिने झाले हे सरकार सत्तेवर येऊन, आता 6 महिने सत्तेवर येऊन झाल्यानंतर ज्या काही अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात असं आम्हाला अजिबात वाटत नाही. त्या संदर्भामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की महापुरुषांच्या बद्दल सातत्याने बेताल वक्तव्य करणं, अपशब्द बोलणं आणि ते सतत चालूच आहे, ते थांबायला तयारच नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये वरिष्ठ राज्यपाल महोदय देखील बोलतायत, मंत्री बोलतायत, त्यांचे पक्षाचे आमदार त्या ठिकाणी बोलतायत आणि त्याच्यामध्ये भर टाकण्याचंच काम करतायत. थांबायला कोणी तयार नाही, काही काही बाबतीमध्ये माफी मागायला पण तयार नाही. हे महाराष्ट्राला अजिबात पसंत नाहीये, तो एक आमचा मुद्दा आहे. दुसरा सीमा प्रश्न, सीमा प्रश्नाच्या संदर्भामध्ये देखील खरं तर महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून हा प्रश्न सातत्याने सर्वांना असं वाटतं की ही सगळी गावं कर्नाटकातली विशेषतः बेळगाव असेल, निपाणी असेल, कारवार असेल, उदर असेल, ही सगळी गावं आली पाहिजे. जवळपास 865 गावांचा तो प्रश्न आहे आणि हे सरकार आल्यानंतर उलट समोपचाराने हा प्रश्न सुटायच्या ऐवजी उलट आहे ती गावच कर्नाटकामध्ये जायचं किंवा इतर राज्यामध्ये जायचे ठराव करायला लागली किंवा चर्चा करायला लागली. वेगवेगळे ठराव बाजूला राहू द्या, पण तशा प्रकारची चर्चा जर आमचा विकास तुम्ही करणार नसेल तर आम्ही शेजारच्या राज्यामध्ये जातोय. अशा प्रकारचा प्रयत्न गेल्या 65 वर्षात महाराष्ट्रामध्ये झालेला नव्हता. तो यावेळेस आपल्याला त्या 65 नाही परंतु 62-63 वर्षामध्ये, कारण 60 निर्मिती झाली म्हणलं तरी 62 वर्ष झाली, 62 वर्षात अशा प्रकारचा कधी कुणी प्रयत्न केला नाही. उलट पलीकडचीच गावं म्हणायची, तिथले महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार निवडून यायचे, महापौर निवडून यायचे, हे सगळं चित्र आपण पाहिलं. म्हणून त्याच्यातही या सरकारला अपयश आलं आणि महाराष्ट्राची बाजू ज्या तडफेने कर्नाटकचे मुख्यमंत्री अग्रेसिव्हली बोलत असताना महाराष्ट्राच्या प्रमुखांनी देखील तितक्याच अग्रेसिव्हली उत्तर द्यायला पाहिजे होतं, तशा पद्धतीनं उत्तर दिलं गेलं नाही. आणि मग गृहमंत्र्यांच्या पुढे काय बैठक झाली आणि ट्विटरवर कशा पद्धतीनं आलं, मग ट्विटर हॅक झालं का नाही झालं, हा सगळा चर्चेचा विषय आहे. तो एक मुद्दा. अधिवेशन नागपूरला होत असताना विदर्भातला अनुशेष हा सर्व स्तरावरचा वाढत चाललेला, त्याबद्दल ठोस अशा प्रकारची भूमिका हे सरकार घेताना दिसत नाही. त्याचबरोबर जे काही अतिवृष्टी झाली ऑक्टोबरमध्ये आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं, उदाहरण सांगायचं झालं तरी इकडचं धान आणि कापूस आणि सोयाबीन याबद्दलचं नुकसान झालंय, त्याच्यामध्ये पीक विमा मिळत नाहीये, त्याच्यामध्ये खरेदी व्यवस्थितपणे सुरू केली जात नाही, खरेदी केंद्र सुरू करताना ठराविक तोंड बघून खरेदी केंद्र सुरू केली जातात, हे पण या सरकारचं अपयश आहे. आम्ही राज्यकर्ते म्हणून काम करत असताना असा दुजा भाव करत नव्हतो, शेवटी ज्या भागामध्ये पीक आमाप असेल त्या भागामध्ये खरेदी केंद्र सुरू झाली पाहिजे ही आम्हा लोकांची भूमिका असायची. मात्र या सरकारची तशा प्रकारची भूमिका असताना दिसत नाही. त्याचबरोबर फार मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यातले मग ते आपले एअरबस, टाटा, वेदांत, फॉक्सकॉन, बल्क ट्रक प्रकल्प, मेडिकल डिव्हाइस पार्क, ऊर्जा उपकरण पार्क सारखे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर पळवण्यात आलेले आहेत, त्याच्याही संदर्भामध्ये की ज्याच्यातनं आपल्या इथल्या लाखो युवकांना युवतींना रोजगार मिळणार होता, लाखो कोटींची गुंतवणूक या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार होती आणि त्याच्यावर अवलंबून असणारे
छोटे मोठे उद्योग पण त्याच्यातनं निर्माण होणार होते. या सगळ्याला महाराष्ट्र मुकलाय. वास्तविक पंतप्रधानांच्याकडे जाऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मांडायला पाहिजे होतं. त्यांनी काय सांगितलं, आम्ही मांडलं पण ते म्हणले की ठीक आहे नवीन प्रकल्प आम्ही देऊ आणि ती भर भरून काढू. हे काही त्याचं उत्तर नाहीये. नवीन प्रकल्प आणले तर त्याचं स्वागतच आम्ही करू. आम्ही विरोधाला विरोध करण्याची भूमिका आम्हा विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांची आणि सहकाऱ्यांची नाही. आताही अधिवेशनात जसं पावसाळी अधिवेशनात चर्चेच्या माध्यमातून बिल काढणं, चर्चा होऊन देणं, गोंधळ न घालणं अशा प्रकारची भूमिका आम्ही त्यावेळेस स्वीकारलेली होती. तोच साधारण प्रयत्न आम्हा लोकांचा या अधिवेशनाच्या निमित्तानं राहणार आहे. आणि चर्चा झाली पाहिजे, चर्चेमधनं उत्तर मिळाली पाहिजे, समाधान झालं पाहिजे. विधेयक पण मंजूर करत असताना विधेयकाला पण लागणारा वेळ चर्चेला तो देखील दिला पाहिजे. वेळ पडली तर थोडस उशिरा बसावं लागलं तरी आमची तयारी आहे. आणि आम्ही मागणी केलेली आहे की 3 आठवड्याचं अधिवेशन घ्या. 2 वर्ष कोरोनाच्या मुळे इथं अधिवेशन झालं नाही, त्याच्यामुळे साहजिकच विदर्भ मराठवाडा या मागासलेल्या भागातल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जो काही त्यांना वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून तिथल्या सर्वांगीण विकासाच्या करता वेळ मिळायला पाहिजे होता तशा प्रकारचा वेळ मिळाला नाही. आणि म्हणून हे अधिवेशन 3 आठवड्याचं घेऊन ती भर काही प्रमाणामध्ये भरून काढण्याचा प्रयत्न हा जर सरकारने केला तर विरोधी पक्षाच्या वतीनं तशा प्रकारची मागणी देखील आमची आहे की अधिवेशन 3 आठवड्याचं त्या ठिकाणी घ्यावं. अशा एकंदरीत या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इतर पण अनेकांची अनेक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य वाचाळवीर थांबायला तयार नाहीयेत. काही महाराष्ट्रामध्ये काम करायच्या ऐवजी नको त्या गोष्टी बोलत असतानाचं चित्र आपण ह्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये पाहिलेले. असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. मागासवर्गीय मुलामुलींचे, आदिवासी मुलामुलींचे, अल्पसंख्याक मुलामुलींचे आणि ओबीसी मुलामुलींचे, ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्त्या मिळतात, जे काही मदत मिळते सरकारच्या वतीनं ती मदत देखील त्यांच्या फी रूपाची वेळेमध्ये जात नाही. करोडो रुपये वेगवेगळ्या एकेका संस्थांचे, पत्रकार मित्रांनो एकेका संस्थांचे, म्हणजे जर एखादं कॉलेज मोठं असेल तर त्यांचे करोडो रुपये थकलेले आहेत. त्याच्याबद्दल काही ठोस भूमिका काय राहणार आहे? कर्ज तर मोठ्या प्रमाणावर काढले जात. आता मधी 60,000 कोटी रुपयाचा कर्ज काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला, कर्ज उभं करण्याच्या करता. आणि कशा करता? तर त्याच्यामध्ये त्यांनी टार्गेट हे MMRDA एरिया हाच ठेवला. MMRDA एरिया जरूर पुढे गेला पाहिजे, इथंही सुविधा मिळाल्या पाहिजे, परंतु त्याच्याच बरोबर राज्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र देखील आहे त्याही भागामध्ये हा निधी मिळाला पाहिजे. असा भेदभाव करून कसं चालेल? ठराविकच भागातल्या कामांच्या करता करोडो रुपयाचा निधी काढायचा आणि राज्याच्या डोक्यावर कर्ज काढायचं. कर्ज काढायला आमचा विरोध नाही, पण त्या कर्जाचा योग्य पद्धतीनं उपयोग होतोय का, सर्वांना न्याय त्याच्यातनं मिळतोय का, ही देखील भूमिका या सरकारच्या कडनं राज्याच्या जनतेला नीटपणे समजली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि अशा हे वेगवेगळे विषय घालून आम्ही सरकारला आमचे अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, जयंत पाटील, खडसे साहेब, दिलीपराव, नाना पटोले, भाई जयंत पाटील, अशा अनेक समाजवादी पार्टीचे आमचे अबू आझमी, अशा अनेक मान्यवरांचं पत्र आज आम्ही ते तयार केलेले आहे. आणि आज आम्ही ते पत्र मुख्यमंत्री महोदयांना पाठवणार आहोत. चहा पानावर चहा पानाच्या संदर्भामध्ये त्याबद्दल स्वविचाराने व महाराष्ट्र हिताचा कारभार हाताळण्याचा अभाव सर्वच क्षेत्रात ठळकपणे दृश्यास येत असताना मुख्यमंत्री महोदयांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणे आम्हाला योग्य वाटत नाही. आपण आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतलेला आहे. लोकशाहीच्या प्रथा परंपरेप्रमाणे विधिमंडळाच्या पूर्वसंध्येला आयोजित
चहापान कार्यक्रमास निमंत्रण केल्याबद्दल पुनश्च आभार धन्यवाद। मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं कारण आता एकाच या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमच्या आतमध्ये अनेक मान्यवरांनी नाना असतील सुनील केदारजी असतील सगळ्यांनीच वेगवेगळ्या मुद्द्याच्या बद्दलच आम्ही चर्चा केली। त्याच्यात आपण जो मिहानचा मुद्दा काढला तो असेल किंवा वेगवेगळे इतर महत्वाच्या प्रकल्पाच्या बद्दलचा असेल त्याची पण चर्चा झालेली आहे। विदर्भाची चर्चा आमचा पण विरोधी पक्षाचा अधिकार असतो गुरुवारचा प्रस्ताव आणण्याचा आणि सत्ताधारी पक्षाचा पण मंगळवारचा असतो। आता पहिला मंगळवारचा त्यांना संधी मिळणार आहे अर्थात कुठेही प्रस्ताव आणला तर त्याच्या दोन्ही बाजू आपली आपली भूमिका मांडतात। त्यामुळं आम्ही विदर्भ मराठवाडा ह्या सगळ्या भागातल्या प्रश्नांच्या करता अग्रक्रम देणार आहे प्राधान्य देणार आहे असं आमचं आत्ताच तिथं एकमताने ठरलेलं आहे आणि त्याच्यात आपण विचारलेले पण प्रश्नाचा अंतर्भाव आहे। आपण आता डिसेंबर 2022 मध्ये आहे आपण चाललोय 2024 प्रश्न विचारायला। आम्ही आताच काल सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या हल्लाबोल आंदोलन त्या ठिकाणी मोर्चा काढला। आम्ही आमचा प्रयत्न आहे की आमची सगळ्यांची एकजूट त्या ठिकाणी टिकवायची त्याकरता आमचे सगळे वरिष्ठ आणि आम्ही सगळे प्रयत्न करतोय। आमचा प्रयत्न हा राहणार आहे परंतु आम्ही काही ज्योतिषी नाहीये की पुढचं 2024 काय होईल ते सांगायला आणि आम्ही ज्योतिषाकडे जाऊन पाहणी पण करत नाही की काय आमचं ज्योतिष सांगतंय मंगळ काय सांगतोय गुरु काय सांगतोय। त्यांना काय बोलायचं ते आता त्यांनी नाकाचा बिकाचा उल्लेख त्यांनी करावा हे दुर्दैवच आहे। प्रत्येकाची नाकं तपासावं लागतील त्याच्या साईज बीज बघावं लागतील त्याच्या खोलामध्ये मला जायचं नाही। वास्तविक हेच एकेकाळी म्हणायचे की एकनाथराव शिंदेंनी घेतलेला जो निर्णय तो अंतर्गत आहे आमचा काही संबंध नाही आमचा काही संबंध नाही आणि नंतर म्हणायला सांगितलं तेच म्हणायला लागले आम्ही बदला घेतला आम्ही फोन केले मी पाठवलं याला मी पाठवलं त्याला। हे ज्या दिवशी आघाडीचं सरकार आलं त्या दिवसापासून त्यांना वेदना होत होत्या आणि ते त्या दिवसापासून कामाला लागलेले होते। ठीक आहे आता ते जगजाहीर झालेलं आहे आता नाका खालनं घेतलं का आणखी कुठन कुठ कशा खालनं घेतलं तो संशोधनाचा भाग आहे। वेशभूषा बदलून बदलून जायचे आता काय वेशभूषा कसली कसली करायची माहित नाही कुठे प्रवास कुठे काल मुंबईत येताना माझी 1A सीट होती 1B सीट दिलीप वळसे पाटलांची होती 1C सीट अतुल जोडेंची होती 1D सीट आणि E सीट हे न्यायाधीशांची होती आणि अजून एक F ला कोणतरी बसलेलं होतं। आमच्या तरी काही त्या आम्ही आलो सर्व्हिस फ्लाईटला काही ते नव्हते आणि पत्रकार मित्रांशी मी उतरलं तिथं बोललेलो होतो। आता काही अफवा काही खांड्या पिटकवल्या जातात त्याला काय करायचं कोण म्हणलं तो त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे त्यांनी कुणाला काय करावं तर त्यांचं त्यांनी बघावं आमचा त्यांचा त्याचा काही संबंध नाही आम्ही आमचं एकत्रपणे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आम्हाला काय आम्ही त्यांच्या दोघांच्या मध्ये नाक खुपसायचं काही कारण नाही। त्यांनी नाका खालना आमचं सरकार काढलं तर आम्ही काय तिथे नाक खुपसायला जा अरे बापरे एवढी नव्हती मग किती होती कोण म्हणलं असं बीजेपीचं लग्न मला दाखवावर मला बघायची त्यांच्या वराडाला किती गर्दी होती ती। दादा समृद्धी महामार्गाचा पहिला पीस सुरू झालाय
त्याच्यावर टोल अतिशय जास्त आहे नंबर एक. त्याचप्रमाणे मुंबई गोवा हायवे मी मागे म्हटलं होतं की इंटरसिटी आपण दोन झाली पाहिजे, त्याच्यावर आपलं उत्तर. मुंबई गोवा हायवेची तर शोकांतिका आहे. गेले अनेक वर्ष ते कार्यक्रम चाललेलाच आहे, परंतु तो पूर्ण होत नाहीये. वास्तविक गडकरी साहेबांना पण अनेकदा अनेक मान्यवर त्या ठिकाणी भेटले, विनायक राऊत साहेब भेटले, सुनील केदार सुनील तटकरे साहेब भेटले, सगळेजण. आमची पण इच्छा आहे की तो लवकर व्हावा, कारण काय अवस्था तिकडच्या भागातल्या लोकांची जाताना येताना होते आपण सगळेजण पाहतो. माझं तर मत आहे की त्याच्या संदर्भामध्ये एकटं केंद्र सरकार हे फोर लेन करायला कमी पडत असेल तर ते फोर लेन करायच्या ऐवजी सिक्स लेन करावा आणि वरचे एक एक लेन राज्य सरकारने वाढवाव्या. पण ते एकदा प्रकल्प पूर्णत्वाला न्यावा, कारण तो खूप मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला आणि तिथल्या एकंदरीत इंडस्ट्रीला चालना देणारा असा हा तो प्रकल्प आहे आणि त्याच्यातनं खूप मोठा रोजगार देखील आपल्या कोकणाला मिळणार आहे. कारण पवार साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस पवार साहेबांनी रेल्वे सुरू करत असताना अनेक अडचणी आल्या. अनेकदा त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे केरळ सरकारनी त्यांचा हिस्सा द्यायचं नाकारलं. गोवा सरकार कर्नाटक सरकारने एक वेळ ते मान्य केलं, परंतु मग पवार साहेबांनी त्याच्या करता ते थांबू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने केरळ सरकारचा हिस्सा द्यायचं कबूल केलं, कारण तो हिस्सा अतिशय छोटा होता, ते द्यायला तयार नव्हते आणि तो प्रकल्प पूर्णत्वाला त्या बाबतीमध्ये नेला. अशा पद्धतीनं राज्याच्या हिताच्या करता असे काही निर्णय जर घेतले गेले आणि त्याच्यातनं राज्याचं भलं होणार असेल, त्या भागातल्या जनतेचा कायापालट होणार असेल, तर अशा गोष्टी करायला आमचा पाठिंबाच राहील. समृद्धी महामार्गाचा टोल, त्याबद्दल अजून शिर्डी ते नागपूर असतानाच टोल जास्त आहे, मग मुंबईला गेल्यावर नंतर किती टोल जाणार आहे ते बघायलाच लागेल. त्याबद्दल खरं तर आमच्याच काळात 1 मेला त्याचं उद्घाटन घ्यायचं उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलेलं होतं. 1 मे महाराष्ट्र दिन असतो, कामगार दिन असतो, महत्वाचा दिवस असतो, पण अचानक तिचा त्यावेळेस एक काहीतरी ब्रिज नादुरुस्त झाला आणि डॅमेज झाला आणि त्याच्यावर ते काम पुढं गेलं, म्हणजे प्रोग्राम पुढं गेला आणि त्याच्यानंतर नाकाखालनं सरकार काढलं, त्याच्यामुळे ह्यांचं सरकार आलं आणि ह्यांनी हे केलं. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्याशी संभाजी ब्रिगेड आणि काही संघटनांशी बोलणं झालं, ते म्हणाले की जे इतिहासाला इतिहासामध्ये सांगितलेल्यापेक्षा वेगळे काही आम्ही दाखवलेलं असेल तर ते आम्ही करेक्ट करू असं मला ऐकायला मिळालेलं आहे. हा दादांत खोटा आहे. त्याच्यामध्ये ज्यांचे फोटो आहेत ना, माझं तर म्हणणं आहे की त्या सगळ्यांना शोधावं आणि त्यांना विचारावं की कुणी तुम्हाला पैसे दिले, कुणी तुम्हाला बोलवलं. त्याच्या मागचा बोलवता धनी, ज्यांनी आरोप केला तोच निघेल. हा सांगा त्याला. नागपूर येथील अंबाझरी गार्डनची 20 एकरची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी ठेवलेली होती. 1956 मध्ये त्याची मनपाने ठराव पास करून ती घेतली होती. आता कुठेतरी वन विभागाने ती एक्झॅक्ट पोर्शन गरुडा कंपनीला घेतली आहे. या अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजणार आहे. विदर्भातले जे प्रश्न विदर्भाच्या हिताचे असतील त्याच्यामध्ये आपण सुचवलेलाही प्रश्न तितकाच महत्वाचा असेल, तर तो पण घेण्याच्या करता महाविकास आघाडीचे सगळे आम्ही सहकारी तिथं आग्रहाने ती बाजू मांडू. नाही थांबा, याचं मराठी उद्या मग हिंदी त्याला म्हण. ही अजिबात तसा अन्याय केलेला नाहीये. जयंत पाटील फायनान्स मिनिस्टर असताना, मी जलसंपदा मंत्री असताना कोट्यवधी रुपयाची कामं
आणि वेगवेगळे प्रकल्प हातामध्ये घेतले। वास्तविक त्याच्यामध्ये माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला। मी त्याच्यामध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देत होतो। त्या तडकाफडकी देण्याच्या संदर्भात वरच्या सभागृहामध्ये नितीन गडकरी, बीटी देशमुख साहेब आणि असे मान्यवरांनी मागणी केलेली होती, त्या प्रकारे आपण त्याला मान्यता दिली। त्यांनी सांगितलं आवाच्या सवा किमती वाढल्या। मी पत्रकार मित्रांनो आपल्याला सगळ्यांना सांगतो, त्याच्यानंतर या मान्यता कॅबिनेट पुढे जायला लागल्या। आपण काढा, साधारण 5 ते 7 वर्ष प्रकल्प पुढे गेला तर दुप्पट कॉस्ट होते। आताही त्याच्यानंतरच्या काळामध्ये करोडो रुपयाच्या मान्यता त्या बाबतीमध्ये त्या प्रकल्पाला दिल्या जात आहेत, इन्क्लुडिंग विदर्भ, इन्क्लुडिंग विदर्भ। मी नानांच्या आणि सुनील केदार साहेबांच्या साक्षीने सांगतो, फक्त त्याच्याबद्दल आता ती कॅबिनेटची मान्यता असल्यामुळं कुणी बोलायला तयार नाही आणि त्यावेळेस प्रकल्प धडाधड व्हावेत। म्हणजे कधी एखाद्या मंत्र्यांनी फाईल लवकर क्लिअर केली नाही तर बघा फाईलवर बसून राहिलाय, वाट बघतोय वाट बघतोय असे आरोप करायचे। फाईल तातडीनं काढली तर काय घाई झाली, काय घाई झाली हे असले बोलायचं। वास्तविक नेहमी आम्ही काम करत असताना विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मराठवाड्यामध्ये देखील नाथसागर पासून बाबळी बॅरेज पर्यंत सगळे बॅरेजेस आम्ही विलासराव देशमुख आणि इतर मान्यवर तिथं मुख्यमंत्री असताना त्या बाबतीमध्ये केले, उपमुख्यमंत्री भुजबळ साहेब होते। आम्ही कधी तशा पद्धतीची भावना मनामध्ये आणत नाही आणि अनुशेष भरून काढण्याच्या करता सर्वस्व आम्ही पणाला लावलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणावर हे प्रकल्प कसे पूर्णत्वाला जातील ते बघितलं होतं। उलट या आरोपामुळं इकडचे अधिकारी काम करायला धजावेनात आणि त्याच्यामुळं प्रकल्प इतके लेट झाले। तुम्ही बघा, साधारण 2014 ला देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, ते विदर्भातले होते, अर्थमंत्री विदर्भातले होते, वनमंत्री विदर्भातले होते, ऊर्जा मंत्री विदर्भातले होते, सगळे विदर्भातले प्रमुख लोक होती। त्याही वेळेस 2014 ते 2019 किती प्रकल्प मार्गी लागले याचा जरा पत्रकार मित्रांनी पण माहिती घ्यावी, तो तुमचा अधिकार आहे, माझी विनंती आहे, नसेल मानायची तर सोडून द्या। आणि 2019 ते 2022 पर्यंत पण त्या बाबतीमध्ये जे एके काळी अर्थमंत्री होते 9 वर्ष तेच जलसंपदा मंत्री झाले, त्याही वेळेस आम्ही सांगितलं की आपण मदत त्या ठिकाणी करू, प्रकल्प गतीनं पूर्णत्वाला न्या, अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी केला। पण हा आरोप दादांध बिनबुडाचा आहे, पूर्णपणे आमची बदनामी करणार आहे। आम्ही काम करत असताना सांध्यापासून बांध्यापर्यंत उभा महाराष्ट्र आपल्या सर्वांचा आहे ही भावना करून त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो। उलट आमच्या विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांचं हे जसं खोके सरकार म्हणून त्यांना संबोधलं जातं आता महाराष्ट्रात, तसं हे स्थगिती सरकार आहे। मागच्या काळात आमच्या सरकारने व्हाईट बुक मध्ये विधिमंडळाची मान्यता घेऊन ज्या काही कामं मंजूर केलेली होती त्या कामांना स्थगिती देण्याचं या लोकांनी काम केलं। यात विदर्भातली कामं जास्त आहेत, डीपीसी मध्ये नागपूरला ज्यादा निधी दिला। तुम्ही पहा, मी अर्थमंत्री असताना नागपूर ही उपराजधानी आहे म्हणून लोकसंख्येच्या भौगोलिक दृष्टिकोनातनं जे काही नियम नियोजन विभाग लावतो त्याच्यापेक्षा अधिकचा निधी आपण या विदर्भाला देत होतो आणि तो दिलाच पाहिजे, देत होतो म्हणजे काय आम्ही उपकार केले नाही। आज पण विभागाच्या इमारतीचं उद्घाटन झालं, त्याला निधी गेले 2.5 वर्ष कुणी दिला कुठल्यात कशात, अजिबात नाही। मी लेटर तुमच्या स्टॅम्प ड्युटी स्टॅम्पर लिहून देतो, मी करोनाच्या काळामध्ये कॅगनीत पण कौतुक केलं, आपण कदाचित वाचलं नसेल, अजितच आहे कशाला वाचायचं, पण त्यामध्ये करोनामध्ये आम्ही आर्थिक शिस्त एवढी लावली। तुम्ही बघा, या सगळ्या मंत्री त्यावेळेस होते, दिलीपरावांना विचारा, कुठंही डीपीसीचा कपात केली नाही, आपण त्याच्यामध्ये आमदार निधीची कपात केली नाही, तो सगळा निधी आपण आमदार विकास कामाच्या करता दिला, उलट वाढवला। उलट सगळ्यात जास्त डीपीसीला निधी देण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या बाळासाहेब थोरात, मी आमदार निधी वाढवला 1-2 कोटी आम्हीच वाढवला, 2-3 आम्हीच केला, 3-4 आम्हीच केला, 4-5 आम्हीच केला।
आणि काय करायचं, त्यांची हिम्मत असेल तर 7 करोड करून दाखवा. अहो एवढं सगळं ऐकल्यावर त्याच्यावर कधी चर्चा होणार? चर्चा करायला वातावरण तसं दोन्ही बाजूने ठेवावं लागतं. आम्ही ठेवायला तयार आहे, परंतु तेच ठेवायला तयार नाही. केंद्र सरकार माझा तो अधिकार पूर्ण राज्य सरकारचा असतो. राज्य सरकारने एमपीएससीचं बोर्ड नेमलेलं असतं, ज्याच्यातनं राज्यातल्या तरुणांचं तरुणींचं हित सांभाळलं जाणार आहे, मेरिट सांभाळलं जाणार आहे, त्यांचं उद्याचं भवितव्य सांभाळलं जाणार आहे. त्याकरता तरुण पिढीच्या करता तशा प्रकारचा निर्णय जर सरकारने घेतला तर आमचा त्या गोष्टीला पाठिंबाच राहील. याच्यामध्ये थोडस क्लिअर करतो की नवीन कोर्सेस जेव्हा आपण आणतो एमपीएससी वगैरे सारख्या याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये त्याला 2 वर्ष तरी कमीत कमी त्याला वेळ दिला पाहिजे. तिथपर्यंत जुन्या पद्धतीनंच परीक्षा घ्यायच्या असतात. पण राज्य सरकार मुद्दामून यूपीएससी इक्विवेलेंट टू जे आता याला जोडते आहे आणि एमपीएससीला, आणि त्याच्यामुळे एमपीएससीच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अभ्यास केला त्यांचं नुकसान करायला हे राज्यातलं ईडीचं सरकार लागलेलं आहे. आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी मेहनत केलेली पोरांनी आहे, ते कारण प्रोव्हिजन आहे, ते काही वेगळं करत नाहीये. आणि याला 2 वर्ष तरी मुदत दिली गेली पाहिजे असं त्याच्यामधलं प्रोव्हिजन आहे. पण राज्य सरकार कुठलंही प्रोव्हिजन ऐकलं नाही, त्याला संविधानाचं घेणं देणं नाही. अशा पद्धतीचं राज्यातलं बेताल सरकार जे आहे ईडीचं ते वाक्य आहे, आणि त्याच्यामुळे तरुणांचं आणि तरुणींचं नुकसान होत आहे. आता नानांनी एमपीएससीच्या बद्दलचं उत्तर दिलं, मी मगाशी बोलत असताना हेच सांगितलं की ज्याच्यातनं तरुण तरुणींचं हित आणि राज्याचं हित सांभाळलं जाईल अशा गोष्टी करायला हरकत नाही, परंतु त्याच्यामध्ये काय बारकावेत वगैरे ह्या दोन्ही बाजू तपासून घेतल्या. त्याच्यावर दुसऱ्या कुठल्या तरुण तरुणींच्यावर पण अन्याय होता का? मध्ये उद्धव ठाकरे साहेब या अधिवेशनात सहभागी होणार आहे. आमची महाविकास आघाडीची बैठक उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब थोरात आणि सगळे इथं बसणारे मान्यवर अंबादासजी असतील, नाना असतील, भुजबळ साहेब असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. आणि ती जास्त करून आम्ही उद्याच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दोन्ही सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर किंवा 4 वाजता 4 का 3 वाजता थोडस आम्हाला एक कुणीतरी विचार. हा शिवसेनेची वारंवार भूमिका स्पष्ट झालेली आहे. शिवसेनेने या संदर्भात सावरकरांना भारतरत्न द्या अशी मागणी केलेली आहे. मागच्या 7-8 वर्षापासून केंद्रात ही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, महाराष्ट्रातही होतं, आताही आहे. याच्याविषयी भारतीय जनता पार्टी कुठंच बोलत नाही, आणि उलट शिवसेनेला प्रश्न विचारले तर उद्धवजींनी सामनातून अग्रलेखातून सुद्धा मागणी केलेली आहे की सावरकरांना भारतरत्न दिला पाहिजे. याच्याविषयी भारतीय जनता पार्टी कुठेच काही बोलत नाही आणि आम्हाला सावरकरांविषयी विचार दे. मला वाटतं शिवसेनेनं जेवढे आंदोलनं सावरकरांच्या विषयी केले तेवढे कोणत्याच पक्षाने केले नाही. भूमिका मांडलेली सामना सारख्या वर्तमानपत्रात अग्रलेख आला, आज सुस्पष्टपणे भूमिका मांडलेली. हा विषय मला पत्रकार मित्रांना पण सांगायचंय, आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातनं आता जे काही बेरोजगारी महागाई हे महत्वाचे विषय आहे, या महत्वाच्या विषयाला अग्रक्रम दिला पाहिजे. जुन्या जाणत्या अनुभवी महापुरुषांनी मान्यवरांनी जे जे काही काम केलेले ते सर्वांच्या समोर आहे. पुन्हा पुन्हा तेच मुद्दे त्या ठिकाणी काढून वातावरण खराब कशा करता करायचं? एक मिनिट, मी महापुरुषांच्या बद्दल मी सांगितलं ना, त्याच्यामध्ये सगळे चाल. एक मिनिट, राहुल गांधींनी एकदा दोनदा स्टेटमेंट केल्यानंतर आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावर मीडिया तिथं गेलेला होता की आता राहुल गांधी आत्ता काय बोलतात. त्यावेळेस राहुल गांधींनी तो विषयाला स्पर्श केला नाही, त्याच्यानंतर पण महाराष्ट्राच्या बाहेर जाईपर्यंत स्पर्श गेला नाही. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, हे महाविकास आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडीच्या सरकारच्या संदर्भामध्ये काही काही राजकीय पक्षांचे
वेगवेगळी मतं असू शकतात, मतांतर असू शकतं। आम्ही महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून एक आलेलो आहोत, त्या मुद्द्यांना आम्ही अग्रक्रम त्या ठिकाणी देतो, ज्याच्यातन थोडे बहुत आमच्यामध्ये अंतर वाढेल असे विषय आम्ही बाजूला ठेवतो। मला मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली, मला ती दिलीप वळसे पाटील एकेकाळी अर्थमंत्री असताना त्यांनी आठवण करून दिली की गोसीखुर्दच्या बाबतीमध्ये तो प्रकल्प आपल्या विदर्भाला वरदान ठरणारा तो राष्ट्रीय प्रकल्प, खरं तर दोन राज्याशी संबंधित असलेला प्रकल्पच हा राष्ट्रीय प्रकल्प होऊ शकतो, पण पवार साहेबांनी डॉक्टर मनमोहन सिंगांच्या मागे लागून विदर्भामध्ये 6 जिल्ह्यात जास्त आत्महत्या होतात तर त्या कमी करण्याच्या करता त्यांना हक्काचं पाणी दिलं गेलं पाहिजे म्हणून तो राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता दिली। आणि नुसती राष्ट्रीय प्रकल्प नाही, त्याला 90% केंद्राची आणि 10% राज्य सरकारचा असा त्याच्यात रेशो केला, त्यावेळेस आपण करून घेतला होता, डॉक्टर मनमोहन सिंग साहेब पण इथं आले होते, अशा पद्धतीने आपण केला। सांगायचं तात्पर्य आपण जे मगाशी म्हणाला ते नाहीये, हेच आमच्या बातम्या पुढे येऊ दिल्या जात नाही आणि नको त्या बातम्या दिल्या जातात आणि आम्हाला रॉंग बॉक्स मध्ये टाकलं जातं, तसं कृपा करून करू नका। धन्यवाद।